नमस्कार शेतकरी मित्रांनो, आधुनिक शेती आणि उद्योग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण एक 3 HP चा सबमर्सिबल पंप, ज्याला आपण साधारणपणे पाणबुडी मोटर म्हणतो, तर ती मोटर आपण आणलेली आहे. पण मित्रांनो, ज्यावेळेस आपण मोटर घेतो तर ही काय रोज घ्यायची वस्तू नाही, शेतकऱ्यांसाठी एक खर्चिक बाबसुद्धा आहे. आणि आपल्या अपेक्षेप्रमाणे गरजेप्रमाणे जर आपल्याला चांगली चालणारी मोटर घ्यायची असेल तर त्यासाठी आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी 2-4 गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. आणि त्या गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत याबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये एकदम थोडक्यामध्ये आणि सोप्या भाषेमध्ये माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, त्यासाठी हा व्हिडिओ कमी शेवटपर्यंत बघा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर पुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून अशीच महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत मिळत राहील. तर मित्रांनो, आत्ता म्हटल्याप्रमाणे ज्यावेळेस आपलं मोटर घ्यायची गरज पडते त्यावेळी आपण काय करतो, एखाद्या चांगल्या मोटरच्या दुकानामध्ये जातो आणि दुकानदाराला सांगतो की एखादी चांगली मोटर आम्हाला द्या किंवा एखादी चांगली मोटर आम्हाला दाखवा. तर अशावेळी काय होतं की दुकानदाराला 100% माहीत असेलच असं काही नाही आहे. काही दुकानदाराला मोटरच्या आतल्या गोष्टीबद्दल माहीत पण नसतं. काही काही दुकानदार त्यांना ज्या मोटरमध्ये चांगला फायदा मिळणार आहे अशी मोटर आपल्या विकतात. तर अशावेळी फसवणूक होण्याची सुद्धा शक्यता आहे. आपल्या मोटरीबाबतच्या गरजा काय आहेत किंवा अपेक्षा काय आहेत हे आपल्यालाच माहीत असतं. तर त्यामुळे त्या आपल्या अपेक्षा आणि गरजा पूर्ण होण्यासाठी आपल्या मोटरीबद्दलच्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या माहीत असणं गरजेचं आहे. आणि त्या एकदम सोप्या आहेत. साधारणपणे बघायचं गेलं अगोदर तर जे मोटरचे प्रकार आहेत साधारणपणे 3 प्रकार असतात. तर त्याच्यात एअरकूल्ड मोटर असते, जे आपण पाण्याच्या वर बसवायचो पहिले, ती एअरकूल्ड मोटर असते. वॉटरकूल्ड मोटर म्हणजेच पाणबुडी जी पाण्याच्या आतमध्ये असते ती वॉटरकूल्ड मोटर असते, तर ती पाणबुडी आहे. आणि तिसरी जी ऑइलकूल्ड मोटर आहे ती तर काय सहसा आपण वापरत नाही. म्हणजे आपली आता पाणबुडी मोटर आहे, तर ती पाणबुडी मोटर घेत असताना आपला पहिली जी गोष्ट आहे ती बघायचं म्हणजे तो मोटरचा कनेक्शनचा प्रकार कुठला आहे. कनेक्शनचा प्रकारमध्ये स्टार आणि डेल्टा असे 2 कनेक्शनचे प्रकार पडतात. आतमध्ये जे कॉपरचं बाइंडिंग असतं ते बाइंडिंग कशाप्रकारे केलेलं आहे किंवा त्याचं कसं गुंपलं आहे, त्याची रचना कशी आहे, ह्यानुसार त्याचं कनेक्शनचे प्रकार पडतात. तर जर तुम्ही स्टार कनेक्शनची असलेली मोटर जर घ्यायची असेल तर स्टार कनेक्शनची जी बाइंडिंग असते ती अर्धी चालते. आणि दुसरं जो प्रकार आहे ती डेल्टा, तर डेल्टाची बाइंडिंग ही पूर्ण चालते. तर स्टार कनेक्शनच्या मोटरमध्ये बघायला गेलं तर स्टार कनेक्शनची असलेली जी मोटर आहे त्याच्यासाठी हाय व्होल्टेज लागतं. म्हणजे जर तुमच्या शेतामध्ये तुमच्या कनेक्शनवर कंटिन्यू व्होल्टेज चांगले मिळत असेल, व्होल्टेज कमी जास्त होत नसेल, तर अशावेळी तुम्ही स्टारची मोटर घेऊ शकता. आणि स्टार कनेक्शनमुळे काय होतं, स्टार कनेक्शन असेल तर व्होल्टेज कमी जास्त होत नसल्यामुळे एकसारखं पाणी मिळतं. त्याचबरोबर कधी व्होल्टेज कमी जास्त झालं तरी ती मोटर जाळण्याची शक्यता कमी असते. हे स्टार कनेक्शनचं वैशिष्ट्य आहे. आणि जर डेल्टाचं कनेक्शन बघायचं गेलं तर डेल्टा कनेक्शन हे एकदम लो व्होल्टेज जरी असेल तर ते लो व्होल्टेजवर सुद्धा चांगल्या प्रकारे चालणारी मोटर आहे. आणि जर डेल्टा कनेक्शनची मोटर घ्यायची असेल तर त्यासोबत आपल्याला ॲटो स्विच नक्की घ्यावं लागतं. कारण ॲटो स्विच घेतलं तर ॲटो स्विच 3 फेज चेक करूनच आपली मोटर चालू करण्याचं काम करतं. तर त्याच्यासाठी आपला डेल्टा कनेक्शनवर मोटर जाळण्याचे थोडे चान्सेस असू शकतात. तर त्यासाठी जर आपण ॲटो स्विच घेतलं तर आपली मोटर जाळणार पण नाही आणि डेल्टा कनेक्शनची मोटर चांगली चालू शकते. आणि काही लोकांच्या म्हणण्यानुसार लो व्होल्टेजवर चांगला करंट सप्लाय किंवा त्याचे बाइंडिंग जास्त असल्यामुळे डेल्टा कनेक्शनची मोटर स्टारच्या तुलनेमध्ये थोडंसं जास्त पाणीसुद्धा मारते. तर मित्रांनो, हे जे मोटर असतात त्या मोटरच्या प्लेट ज्या असतात, नेम प्लेट असतात, त्याच्यावरती कनेक्शनबाबत किंवा मोटरीबाबत बरीच माहिती प्रिंट केलेली असते. तर त्याच्यावरती तुम्ही स्टार कनेक्शन आणि डेल्टा कनेक्शन मेन्शन केलेलं असतं, ते तिथं तुम्ही बघू शकता. जर तिथं नाही समजलं, तुम्हाला ओळखू नाही आलं, तर तुम्ही दुकानदारालासुद्धा विचारू शकता. आपला हा झाला पहिला मुद्दा. आपला दुसरा मुद्दा जो आहे त्याच्यासाठी दुसरा मुद्दा इनहेड आणि आउटहेड हे आपला बघून घ्यावं लागतं. इनहेड म्हणजे साधारणपणे जी बाजू फुटबॉलची आहे जिथून पाणी इन होतं म्हणजे ते झालं इनहेड. आणि आउटहेड म्हणजे जिथलं आपलं मोटरमधलं पाणी पुढं पाईपलाईनमध्ये जाऊन आपल्या शेतामध्ये पडणार आहे ती वरची बाजू आउटहेड झाली. तर मित्रांनो, इनहेड साधारणपणे 2.5 इंचाचा आहे. आपण हे मोटरचं बघू शकता, 2.5 इंचाचं इनहेड आहे. आणि आपण जर 2.5 इंचाचं आउटहेड ह्याला घेतलं तर जर समजा आपलं एक लिफ्ट किती आहे पाण्याची किंवा आपलं मोटरचं पाणी वर किती चढवायचं आहे किंवा पाईपलाईन किती लांब आहे त्याच्यावर डिपेंड आहे. जर आपलं
पाणी 100-200 फुटावर जर पुढे जाऊन पडणार असेल तर जेवढं तुमचं इन हेड आहे समजा 2.5 इंचाचं आहे आणि तुम्ही आउट हेड 2.5 इंचाचं जरी लावलं तर पाणी एकदम व्यवस्थित येऊ शकतं. पण जर असं काही काही भरपूर शेतकऱ्यांचे पाईपलाईन खूप लांब लांब असतात 2-4 हजार फुटावर असतात, मग अशावेळी जर आपण जेवढी खालची हेडची साईज आहे 2.5 इंचाची तेवढीच जर वरची हेडची साईज घेतली तर काय होतं तिथं प्रेशर क्रिएट होत नाही आणि पुढं जाणारं जे पाणी आहे ते पुढं पाईपलाईनमध्ये प्रेशर नसल्यामुळं पुढं जिथं पाणी पडेल तिथं खूप कमी पाणी येतं. तर त्यासाठी जर प्रेशर क्रिएट करायचं असेल, तुमची पाईपलाईन खूप मोठी असेल, पाणी खूप लांब न्यायचं असेल तुम्हाला, तर त्याच्यासाठी तुम्हाला आउट हेड जे आहे जे वरची बाजू आहे ते तुम्हाला इन हेडच्या तुलनेमध्ये साईज छोटी घ्यायची. समजा 2.5 इंचाचं तुमचं इन हेड आहे तर तुम्ही 2-1.5 इंचापर्यंत समजा 2-4 हजार फूट पाईपलाईन जर असेल तर तुम्ही 1.5 इंचाचं आउट हेड त्याला घ्यायला पाहिजे. समजा 1000-1 फुटाच्या आसपास पाईपलाईन असेल 1000-2000च्या तर तुम्ही 2 इंचाचं पण आउट हेड घेऊ शकता. मग अशा प्रकारे जर तुम्ही हेडची निवड केली तर तिथं तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. आणि समजा ही माहिती आपल्याला नसेल तर बऱ्याच वेळा मोटर घेण्यामधली आप चूक होऊ शकते. तर मित्रांनो, आपण जर आउट हेड छोटं घेतलं तर याच्यामध्ये प्रेशर क्रिएट होतं, पाणी पुढं चांगलं जातं. पण लहान तोंड असल्यामुळे पुढचं पाण्याचं प्रेशर वाढून पाणी थोडंसं कमी जातं तुलनेमध्ये मोठ्या हेडमध्ये जाणारं पाणी आणि छोट्या हेडमध्ये जाणारं पाणी हे तुलनेनं छोट्या हेडमध्ये कमी पडतं पण आपलं प्रेशर चांगलं मिळतं. हे आपण दोन मुद्दे बघितलेले आहेत. तिसरा जो मुद्दा आहे तर तो आहे बुशिंग. ज्या बुशिंग आहेत त्या आपल्याला कॉपरच्याच घ्यायच्या आहेत आणि समजा साधारणपणे बुशमध्ये पण याच्यात प्रकार आहेत. काही मोटरमध्ये 2 बुश असतात, काही मोटरमध्ये 4 बुश असतात. साधारणपणे 5 HP च्या वरच्या ज्या मोटर असतात त्या 5 HP च्या वरच्या मोटर आपल्याला घ्यायच्या असतील तर त्यात 4 बुश असलेल्याच मोटर घ्यायच्या. जर तुम्हाला माहीत नसेल तर दुकानदाराला नक्की विचारायचं आहे 4 बुशची मोटर घ्यायची. 4 बुशची मोटर घेतल्याने काय होतं त्याचं रोटेशन खूप असतं तर ते बुश लवकर खराब होणार नाही किंवा साधारणपणे आपली मोटर लवकर खराब होणार नाही. मोटर जास्त वेळ किंवा जास्त दिवस चालवायचे असेल तर कॉपरच्या बुश घ्यायच्या आहेत आणि 4 बुश घ्यायच्या आहेत जर तुम्ही 5 HP च्यावरची मोटर घेत असाल तर. आणि जे 5 HP च्या खाली 2 बुशची मोटरसुद्धा तुम्ही घेऊ शकता. आणि याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे कंपनी कुठली निवडावी किंवा कंपनी कुठली घ्यावी. तर त्यासाठी मित्रांनो, आपण ज्यावर सांगितलेले मुद्दे आहेत किंवा पुढे आणखीन 2 मुद्दे सांगणार आहे मी, तर अशावेळी काय होतं मोटर घ्यायचे म्हणले हे जर मुद्दे लक्षात आपण घेऊन जर मोटर खरेदी केली तर कंपनी कुठली असली तर काही फरक पडणार. आपल्या हव्या असलेल्या गोष्टी ज्या मोटरमध्ये आहेत ती मोटर आपण घ्यायचे ती कुठलीही कंपनी असू शकते. भरपूर नावाजलेल्या कंपन्या आहेत, काही लोकलसुद्धा कंपन्या असतात त्यांचंसुद्धा प्रोडक्ट खूप छान असतात. पण आपल्याला एक लोकल प्रोडक्ट दिसल्यामुळे आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो आणि ते तुलनेने नवीन काही कंपन्या असतात त्यासुद्धा चांगली क्वालिटी देतात. तर तुम्ही ह्या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही जर मोटर खरेदी केली तर निश्चितच फायदा होणार आहे. हे मुख्य मुद्दे आपण बघितले आहेत. पण त्याच्यासोबत मोटर घेताना सुद्धा आपल्या काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. आपण इथं बघू शकता आपण जो फुटबॉल घेतलेला आहे याला आपण फुटबॉलच म्हणतो. तर फुटबॉल हा जर आपण प्लॅस्टिकचा घेतला, काय वेळा लोखंडाचा घेतला असेल तर तो लोखंडाचा फुटबॉल पाण्यामध्ये राहून बऱ्याच वेळा गंज पकडतो आणि तो परत काढताना त्रास होतो किंवा बऱ्याच वेळा तो जे हेडचा पार्ट आहे तो पूर्ण पार्टच आपला 1000-2000 रुपयाचा बदलावा लागतो. तर ते जर टाळायचं असेल तर आपण प्लास्टिक फुटबॉल वापरू शकतो जेणेकरून त्याला गंज लागणार नाही आणि आपलं काढायला वगैरे पण सोपं जाईल. आणि हा जो फुटबॉल आहे तुम्ही बघू शकता आडवा फुटबॉल आहे. ह्याच्यामध्ये आडवा फुटबॉल असल्यामुळे मोटर पाण्याच्या बाहेर उघडी पडण्याचे थोडे चान्सेस आहेत. याच्या ठिकाणी जर फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बेंड पाईप जर घेतला आणि ते बेंड पाईपचं तोंड वर करायचं, आपलं पाईपचं तोंड वर केल्यानंतर आपण बघू शकतो इथपर्यंत पाईप येतो आणि हे पाईप बेंड वर आल्यामुळं काय होतं तर आपली मोटर कंटिन्यू पाण्याखाली राहते. बेंड फुटबॉलवर असल्यामुळं पाणी अगोदरच निघतं आणि मोटर आपली पाण्याच्या बाहेर उघडी पडत नाही. तर हे सुद्धा मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि सर्वात शेवटी आपण ज्यावेळेस मोटर बसवणार असतो तर आपली ही मोटर वॉटर कूल्ड मोटर आहे. तर वॉटर कूल्ड मोटर ज्यावेळेस आपण घेतोय तर इथं आता मी व्हिडिओ दाखवतोय त्याप्रमाणे मोटरमध्ये पाणी भरून घ्यायचं तेवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. जर बायचान्स आपण चुकून समजा पाणी याच्यामध्ये नाही भरलं, तसंच मोटर आपण जोडली खाली सोडून दिली पाण्यामध्ये आणि जर चालू केली तर मोटर लगेच गरम होऊन जळण्याची खूप शक्यता असते किंवा ते जळते 100% 2-4 मिनिटांमध्ये मोटर जळून जाते. तर त्याच्यासाठी पाणी भरायला कधीच विसरायचं नाही.
आहे आणि पाणी भरून त्याच्यानंतरच आपली मोटर आपल्याला चालू करायची आहे. तर मित्रांनो, आपल्याला जे काही मुद्दे महत्त्वाचे वाटले ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न केला आहे. इतर मुद्देही तुम्हाला काही जर महत्त्वाचे वाटत असतील तेसुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता. तसंच आपण सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करू शकता आणि आपला हा व्हिडिओ जो आहे तो तुमच्या इतर मित्रांसोबतसुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा अशीच मदत होईल आणि भविष्यात होणारा नुकसानसुद्धा आपल्याला टाळता येईल. तसेच तुम्हाला शेतीविषयी आणखी कुठली माहिती हवी असेल तरीसुद्धा कमेंटमध्ये सांगा, आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवून आपल्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तसेच मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरलेलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आमच्यासोबत संपर्क करता येईल. तुम्हाला कुठली मदत लागत असेल तर टेलिग्रामवर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता, आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करण्याचा प्रयत्न करू. चला तर मित्रांनो, भेटूया अशाच महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.